महाराष्ट्राचं लोकगीत म्हणजे लावणी, आणि या लावणीमुळे संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांनी वेड लावलं, ज्यांच्या अदाकारीवर आणि ज्यांच्या आवाजावर संपूर्ण महाराष्ट्र फिदा आहे, अशा लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आहे. लावणीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं, लावणीला जनमानसांमध्ये घराघरात ज्यांनी पोहोचवलं, अशा मराठी बिग बॉस फेम सुरेखा पुणेकर आज आपण त्यांचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत. नमस्कार ताई, एमकेएन मराठीच्या नवदुर्ग महाराष्ट्राच्या या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. सुरुवातीला आमच्या प्रेक्षकांना तुमचा आतापर्यंतचा लहानपणीपासूनचा आतापर्यंत जो प्रवास आहे त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. मी मूळची पुण्याची, कोंडीबा टाकळीकर यांची मुलगी. माझा प्रवास असा आहे, बालगंधर्व ते न्यूयॉर्क, अमेरिका आणि शिवाजी मंदिर. माझा प्रवास बैलगाडी ते विमान आणि विमान ते आतापर्यंत खूप मोठा प्रवास आहे. आणि ह्या प्रवासामध्ये मी स्वतः खूप लहानपणापासून माझं जे आयुष्य आहे हे कष्टमय आणि संघर्षमय. ह्या संघर्षामध्ये लहानपणी जेव्हा वडिलांचा तमाशा असायचा, माझे वडील पुणा स्टेशनचे हमाल, आणि हमाली करत करत माझे वडील तमाशे पण करायचे. तमाशा करता करता दसऱ्याला बाहेर निघायचो, ते चैत्र मे महिन्याला पुण्यामध्ये यायचो, त्याच्यानंतर पुन्हा 4 महिने दसऱ्यापर्यंत धुन्या भांड्याची कामं करायची. धुन्या भांड्याची कामं कसं करायचो की मी एक घर काम करायचे, काका आणि काकू असायचे त्यांच्या अधीनस सोसायटीमध्ये, त्यांच्या इथं घर काम करायचे. मला 30 रुपये महिना मिळायचा, रात्रंदिवस त्यांच्या इथं राहायचे मी. आणि 10 घरची कामं माझ्या बहिणी करायच्या, म्हणजे आम्ही 5 बहिणी आणि 1 भाऊ. त्याच्यामध्ये माझ्या बहिणी 10 घरची कामं आणि मी घरकाम करायचे. त्या घरकामामध्ये मला 30 रुपये महिना मिळायचा. त्या 30 रुपयामध्ये मी सुवासिनी देशपांडे यांच्याकडे मी कथक शिकायचे. त्यातनं 15 रुपये मी आईला द्यायचे आणि 15 रुपये महिना मी कथकला द्यायचे शिक्षणाला. आणि सगळ्या बहिणींना, सगळ्या भावाला आईने माझ्या शाळेत टाकलं, पण मला नाही टाकलं. मी अजूनही माझी आई होती तोपर्यंत आईला माझ्या खंत विचारायचे की तू मला का शाळेत नाही टाकलं. म्हणजे तुमच्या बहिणी शाळेत गेलं पण तुम्ही शाळेची पाहिलीच नाही, चढली शाळा कशी असते तेच माहित नाही. मग असं करत करत कथकला मी शिकायचे ना, सुवासिनी देशपांड्यांकडं सहकारनगरला त्यांचं क्लास असायचा, लक्ष्मीनगर सहकारनगर आदिनाथ सोसायटीमधून पायी पायी मी यायचे. संध्याकाळी 5 ला 7 ला परत जायचे. लहान काम करत तुम्ही नृत्य पण शिकले. आणि असं करत करत खूप वर्षे लोटली. मग स्वतःचा फड काढला, स्वतःचा फड असा काढला लता सुरेखा पुणेकर या नावाने. तर लता माझी मोठी बहीण, ती पण कलाकार, मी पण कलाकार, पण आमचं वय लहान पडायचं, म्हणजे ती 16-17 वर्षाची, मी 15-16 वर्षाची. असं वय असल्यानंतर कलाकार लोक घाबरत नव्हती, समोरचे लोक घाबरत नव्हते, कलाकार पैसे घेऊन पळून जायचे. असं 2-3 वर्ष आम्ही केले, 2 वर्ष स्वतःचा फड केला. एकदा डांग संगाला ह्या गावी, म्हणजे सुरत जवळ हे गाव येते आणि मला वाटतं सटाणा या भागामध्ये येते, 40 गाव जळगाव या भागात. तर त्या डांग संगाल्यामध्ये एक मोठा ऍक्सिडेंट झाला. आमचा ज्या ठिकाणी तंबू लागला होता, लागला होता शेजारी शंकर कोचुरे यांचा तंबू होता आणि माझा होता. तर आमचं फुल झाला तमाशा, जे हाऊसफुल झाला तंबूचा तमाशा. आणि नंतर मग
असे भांडणं झाले आमच्या गेटवरती. आमच्या लेबर काम करणाऱ्या पोरांना खूप मारलं त्या दुसऱ्या तमाशावाल्यांनी. मारल्यानंतर त्यांचा त्यांच्या तमाशामध्ये गर्दीच नव्हती म्हणून त्यांना खूप चीड आली. त्यांनी आमच्या लोकांना मारलं. जलसी आणि ते पोरं आम्ही जीप गाडीमध्ये टाकले. जाहिरातीची जीप गाडी असायची, दोन ट्रक असायच्या. त्या ट्रक त्या जीप गाडीमध्ये त्या दोघांना टाकलं, तिघांना. त्याच्यामध्ये एक ढोलकीवाला आणि एक असाच माणूस होता, म्हणजे पाच जण होते. ते पाच जण गाडीत बसले. गाडी दिवस घेताना 200 फुटाच्या दरीत ती गाडी गेली. म्हणजे एकदम कोलांट एवढ्या इतक्या खाल्ल्या त्या गाडीने की त्यांना कुठं नशीब आमचं की ते त्यातलं कुणी दगावलं नाही. कुणाचा हात तुटला, कुणाचा म्हणजे पाय तुटला, म्हणजे बरा झाला परत, कुणाचं डोकं फुटलं, अशा रीतीने लागलं त्यांना. मग तिथून पुढं त्यांना वरती काढलं. अख्ख्या गाववाल्यांनी सहकार्य केलं, डान्स समजाल्या गावातल्या. आणि ते म्हटले की तुम्ही आल्याबरोबर नारळ फोडायला पाहिजे होता, तिथं खाली मसोबा आहे. तर आमच्याकडं काय एवढं लक्षात नाही, तर गावगाव फिरायचं रोजचं. मग ती गाडीवर काढली, त्या लोकांना सटाण्याला नेऊन दवाखान्यात टाकलं, ऍडमिट केलं. ऍडमिट केल्यानंतर मग आम्ही तिथंच निर्णय घेतला की तमाशा हा करायचा नाही. मग घरी आलो. घरी आल्यानंतर मग मी ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम करायचे, माझी बहीण करायची. मी कथा आपल्याच्या कांद्यामध्ये होते, मी भाऊ बरोबर. मी त्याच्यामध्ये माझी एक लावणी ऐकली होती त्यांनी. मी या राऊजी बसा भाऊजी ही लावणी खूप आवडायची मला. मी कुठेही ती लावणी म्हणायची, कुठल्याही कार्यक्रमात 100 रुपये 150 रुपये नाईटनी जायचं आणि आपलं सादरीकरण करून दाखवायचं. हिंदी गाणी म्हणायचे. हिंदी गाण्यात खूप माझा हातांक असायचा, म्हणजे मला खूप आवडायचे. म्हणजे जे ऑर्केस्ट्रा करायचे, लावणी करायचे, नाटकात काम करायचे. फक्कड बाजीराव माझी नाटकं, खेडेगावची नाटकं, त्यावेळेला 2000 रुपये पेमेंट द्यायचे. 2000 रुपये पेमेंट म्हणजे खूप आमची लॉटरी लागल्यासारखं वाटायचं आम्हाला. मग अशी खेडेगावची नाटकं करत 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 मग चैत्र महिना करायचो. चैत्र महिना असा करायचो की 300 दिवस यात्रा जत्रा असतात आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये. मग ते यात्रा जत्राला कार्यक्रम करायचा आणि बाकीचे दिवस सगळे पुण्यामध्ये बसून राहायचं. आणि मग ऑर्केस्ट्रा नाटकं अशी करायची. माझ्या बरोबर जयमाला काळे, प्रकाश इनामदार हे सगळे होते. निळू फुले कथा आखलेच्या कांद्यामध्ये. असं करत करत मग एका जून महिन्यामध्ये 1998 जून महिन्यामध्ये नाही चैत्र महिन्यामध्ये युती शासन होतं. प्रमोद नवलकर यांनी पत्र पाठवले की आम्हाला लावणी महोत्सव भरवायचा आहे युती शासनाकडून. नारायण राणे तेव्हा मुख्यमंत्री. तुमचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर तुम्ही ठरवलं होते की आता इथून पुढे तमाशा आपल्याला करायचं नाही. त्यानंतर तुम्ही मग परत कशी सुरुवात केली? परत सुरुवात केली म्हणजे कसं, यात्रा जत्रांचं काही नसतं एवढं. त्यात काही तंबू लागत नाही, कानात लागत नाही. फक्त स्टेज, गाड्या, दोन गाड्या आणि एक जीप. आणि यात्रा जत्राचे सुपारी यायचे आम्हाला. आमचं नाव असल्यामुळे लोकांना माहिती होतं ना हा कार्यक्रम आहे म्हणून. अशा रीतीने तो एकच महिना करायचो आम्ही. एक महिन्यामध्ये भरपूर कमाई होती की व्हायची की आम्ही 12 महिने खाऊ शकतो. तुम्ही लहानपणापासून ही लावणी वगैरे करताय, मग एक लावणी सम्राज्ञी म्हणून तुम्ही महाराष्ट्रात नाव रूपाला आलात. मग तेच सांगते ना. मग प्रमोद नवलकर यांनी पत्र दिले नारायणगावमध्ये, सगळ्या गावठ्यांमध्ये दिले की 11 आणि 12 तारीख जून महिन्यात आम्हाला लावणी महोत्सव भरवायचा आहे. तर कोण असं इथं लावणी गाणाऱ्या जुन्या जुन्या, तर सगळ्यांना माहिती होतं मी चांगल्या गाते. तर उंच माडीवरती चला, आशुक माशुक नारनाशिकची, पाहुणी या चंद्रवदन, या रावजी बसा भाऊजी, पितल्या पानाचा देठ घेऊन गेलो, अशा लावणी माझ्याकडे होत्या चांगल्या. मग त्यांनी लगेच मला पत्र दिलं. मग पत्र दिल्यानंतर 11 आणि 12 तारीख लावणी महोत्सवाला मी गेले मुंबईला. तर रंगभवन या ठिकाणी आम्हाला राहायला जागा होती आणि यशवंतराव चव्हाणला स्पर्धा होती. त्या स्पर्धेला सगळे हिरो लोक, अमरीश पुरी, अमिताभ बच्चन, सगळं मंत्रिमंडळ असे लोक होते. मग त्या ह्याच्यामध्ये नौशादजी आले होते. नौशादजींनी माझा पहिला दिवस, 11 तारखेला माझा पहिला दिवस होता. पहिल्या दिवशी मी या रावजी आणि बसा भाऊजी ही लावणी सादर केली. तर त्या लावणीला खूप प्रतिसाद मिळाला, म्हणजे असे म्हणजे लोकांनी खूप हे केले. परत दुसऱ्या दिवशी सुद्धा मागणी केली मंत्रिमंडळाने की आम्हाला तोच कार्यक्रम आम्हाला बघायचा आहे. मग दुसऱ्या दिवशी पण माझी लावणी ठेवली.
आंबडा सुटेपर्यंत मी नाचले. मग दुसऱ्या दिवशी पिकल्या पानाचा देठ किंवा हिरवा सादर केलं. मग त्या लावणीला माझे केस कसे उडवले, मी डोळा कसा मारला, मी भोवया कशा उडवल्या, मी खूप म्हणजे चित्रलेखा लोकप्रभा या सगळ्या मालिकातनं याच्यातनं पुस्तकातनं आणि सगळ्या पेपरला माझे वर्णन सहित माझं लिहिलेलं होतं. मग असं करता करता नवशांची स्टेजवरती आले. म्हणजे लावणी चालू असताना माझा आंबडा असं तुटून पडला होता. म्हणजे इतकी नाचलेली आणि गाऊन अदाकारी करून नाचलेली. तर नवशांची स्टेजवरती आले म्हणजे की ये लड़की नाचती भी अच्छी है, गाती भी है और अदाकारी भी करती है. इन तीन गुणों का संगम मैंने मेरे जिंदगी में पहली बार देखा है. मग खूप गौरव झाला. म्हणजे इतका गौरव ना तर मला नाही वाटत आज कुणाचा होत असेल. त्यावेळी कसं फील होत होत, कसं म्हणजे माझ्या कलेला, माझ्या गरिबीला आणि माझे जे काय माझ्या मागचे माझे नातेवाईक माझ्या बहिणी वगैरे सगळ्या, म्हणजे आम्ही खूप गरीब परिस्थितीत तेव्हा सकाळी खाल्लं तर संध्याकाळी काय खायचं ही परिस्थिती होती. आणि धुण्या भांड्याची कामं करत आम्ही जगलो. म्हणजे नंतर एवढा प्रतिसाद मिळाला म्हणजे मला खूप आनंद वाटला. आई वडिलांना पण खूप प्राऊड फील झालं. खूप. आणि तेव्हा कसं दूरदर्शन हे चॅनल होत, लोकप्रभा चित्रलेखा, परत चॅनल लागायचं ना संध्याकाळी 7 वाजता हा कार्यक्रम लागायचा. मग नौशादजींनी मी सांगायचं विसरले. मी नौशादजींनी मला त्यावेळेला 500 रुपये दिले, 5 नोटा दिल्या 100 100 च्या. त्याची मी अजूनही पूजा करते आणि अजूनही त्याला भरते. म्हणजे दर दिवाळीत मी त्याची पूजा करते. मग ते 500 रुपये मिळाले मला आणि त्याच दिवशी मला 2 लाख रुपये आणि प्रथम पारितोषिक मिळाले. मग तिथून पुढं माझी जी जोडदौड चालू झाली. मग 16,000 देखील आणि त्या कार्यक्रमाला अमरीश पुरी पण होते. ते म्हणजे मोगे खुश हुआ. मग चित्रपट महोत्सव केले, परत महाराष्ट्र टाइम्स महोत्सव, महाराष्ट्र टाइम्स भरवतात ना दरवर्ष, ते पण केले. भरपूर म्हणजे असे इतके कार्यक्रम केले, चांगल्या चांगल्या कार्यक्रमात माझा कार्यक्रम असलाच पाहिजे मुंबईमध्ये. या लावणी अदाकारी कोणी शिकवली, गायन वगैरे कोणी शिकवलं? आई वडील. आई वडील याला माझ्या कलेला माझ्या आई वडिलांनाच मी वाटा देते. म्हणजे कसं की त्यांनी शिकवलं ना. माझे वडील मला पेटी संपेपर वरडायला लावायचे बाळावच. मग त्या ठिकाणी लावणी महोत्सवामध्ये यारावजी बसा भाऊजी, पिकल्या पानाचा देठ किंवा हिरवा. तुमची आवडती लावणी कोणती आणि कोणता लावणी प्रकार तुम्हाला आवडतो साजरी करण्यासाठी? साजरी करण्यासाठी मला पारंपरिक खूप आवडतो आणि माझी आवडती लावणी जिने मला आज महाराष्ट्रामध्ये नाव दिलं ती पिकल्या पानाचा देठ किंवा हिरवा आणि यारावजी बसा भाऊजी. आम्हाला प्रेक्षकांना ही लावणी थोडीशी ऐकायला मिळाली तर बरं होईल. कोणती? पिकल्या पानाचा. तुमची आवडती? दरबार जुना हंड्या झुंबर नवा मध्यान राती लावा अत्तर दिवा अंग देठ किवो हिरवा पिकल्या पानाचा देठ किवो हिरवा. खूप छान ताई, खूप खूप छान वाटलं तुमचं गाणं ऐकून. ऍक्च्युली अजून एक प्रश्न असा होता की आजकाल म्हणजे पूर्वी तमाशात मध्ये काम करणारी महिला किंवा स्त्री असेल तर एक वेगळा दृष्टिकोन होता त्यांच्याकडे बघण्याचा. तर या सगळ्याचा तुम्हाला कधी त्रास झाला का, कधी अनुभव आला का? तो प्रश्न मला लहानपणापासून माझ्या हृदयाला भिडत होता. कसा भिडत होता की मी आम्हाला माझे वडील बैलगाडीतनं आम्हाला घ्यायचे, पुन्हा स्टेशनची हमाली करायची दिवसभर,
आणि संध्याकाळी बैलगाडीने इथून तमाशाला जायचं. बैलगाडी म्हणजे काय, एवढा मोठा जुना काळ नाही, हे 98 च्या आधी एक वर्ष, 97 अशा काळातलं हे आहे. आणि बैलगाडीतनं गेल्यानंतर जवळ आसपास कार्यक्रम असायचे, मग 2-3 दिवस आम्ही बाहेरच असायचो, म्हणजे 8-10 दिवस बाहेरच असायचो. चावडीतलं राहणं, वडील आमचे घराघरातनं भाकरी मागून आणायचे, कालवण एका बगुल्यात सगळ्या घरचं, एका गमल्यात भाकरी सगळ्या घरच्या, भात एका पातेल्यामध्ये सगळ्या घरच्या, असं खाणं. आणि ज्या वेळेस एखादी नाचणारी किंवा तमाशातली बाई जर कुणाच्या दारात गेली तर बाई माणूस मागे जायचं, आतमधल्या घरात जाऊन बसायचं आणि पुरुष लोक पुढे यायचे. मी स्वतः गेलेली, तर मी गेल्यानंतर बाई माणूस बाहेर आतमध्ये गेल्यानंतर मला असं वाटायचं की बाई माणूस असताना एका बाईला वाढू शकत नाही का, किंवा पाणी देऊ शकत नाही का. पण बाई येत नव्हती पुढे, इतकं म्हणजे तमाशाला इतकं तुच्छ मानायचे. पण मला ही दुखदुखी होतीच की तमाशाच्या बाईला एक पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत बाई झाकलेली आहे. तुम्ही टीव्हीला कसलेही कार्यक्रम बघता, तुम्ही पिक्चर मध्ये कसलेही कार्यक्रम बघता, मग तमाशातल्या बाईला असं का, लावणीतल्या बाईला असं का. तर मला ही खूप खंत होती. ज्या वेळेस माझा 1998 नंबर आला त्यावेळेस सगळ्या घराघरात पांढरपेशा लोकांनी हा माझा परफॉर्म शिवाजी मंदिर, वाशी, दामोदर आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, औरंगाबाद, बेळगाव, भुसावळ, नागपूर या सगळ्या भागांमध्ये पांढरपेशा लोकांनी जेव्हा लावणीचा लावणी बघायला सुरुवात केली तेव्हा लोकांना कळालं की ही लावणी कशी असते. आणि ती माझ्या माध्यमातून सगळ्या लोकांपर्यंत पोहोचली. माझं ते देखूनपण, माझं ते नटणं एकदम म्हणजे लोकांना बघताना, माझ्याकडे बघताना लोक म्हणायचे की आम्हाला ही लावणी सम्राज्ञी नाही वाटत, एक देवी दिसते तुमच्या रूपात. म्हणजे एका वेगळ्या लेवलला, वेगळ्या उंचीवर, एका वेगळ्या. आणि तंबूच्या फडातली लावणी ही थिएटर सभागृहामध्ये नेऊन ठेवली, खूप मोठी अचीवमेंट. हा, तर लेडीज आता एखादा सासरा आधी कार्यक्रम बघून जातोय आणि सूनबाईला आणि बायकोला काय म्हणतोय की तुम्ही दोघी जणी आज कार्यक्रमाला जा, आज नटरंगी नाद कार्यक्रम आहे मालगंधर्वला. हा, ऐका ना, सूनबाई काय म्हणते की मुलांना आणायचं कसं जाणार, मुलांना मी आणतो पण आज तुम्ही कार्यक्रमाला जा, बघा ती सुरेखा पुणेकर कशी दिसते. म्हणजे असा. आणि तुम्ही म्हणता लेडीज प्रेक्षक, लेडीज वर्ग कसा वळला लावणीकडे, तर प्रत्येक गावामध्ये 1998 ची स्वप्न सुंदरी म्हणतात त्या प्रकारे मला लोकांनी उपमा दिला की 1998 जेव्हा माझा पहिला नंबर आला त्यावेळेस सगळ्या गावांमध्ये पत्रकार, सगळ्या जिल्ह्यांमध्ये ज्या थिएटरला जाऊ तिथं मला शोधत यायचे. त्यावेळेस मी काय म्हणायचे की लावणी ही पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत झाकलेली. मग सगळ्या महिलांनी सुद्धा कार्यक्रम बघायला यावं, दादा तुम्ही आज आलात माझ्या कार्यक्रमाला अक्षरशः लावणी बदनाम, तर 3 तिकीट फाटायची, कधी 4 फाटायचे, कधी 5 फाटायचे. तेवढ्या लोकांमध्ये सुद्धा मी कार्यक्रम पूर्ण केलेला आहे 3 तासाचा. एक दिवस असा आला की ज्या वेळेस मी लावणी महोत्सव करून आले त्यावेळेस अकलूज मध्ये मराठा सेवा संघाचा फोन आला की तुम्ही आमच्या गावाला देवळाच्या मदतीसाठी कार्यक्रम कराल का. तुम्ही म्हटलं कसा करणार कार्यक्रम, अहो तुम्ही ज्या पद्धतीने सतत टीव्हीला बघितलं होतं दूरदर्शनला, त्यांनी म्हणजे तुम्ही ज्या वेळेस लावणी महोत्सवात केलं ना त्यात आणखीन 4-5 मुली भरा आणि आमचा 3 तासाचा कार्यक्रम करा. मग नाट्यपूर्ण बांधणीचा कार्यक्रम जून महिन्यामध्ये कार्यक्रम होता, तो दुसऱ्या वर्षी जुलै महिन्यामध्ये होता. आणि त्या कार्यक्रमाला मग रेसल गेली, नाट्यपूर्ण बांधणीचा 3 तासाचा कार्यक्रम आम्ही मध्ये इंटरव्हल 1.5 तास झाला की इंटरव्हल घ्यायचो आणि नाट्यपूर्ण बांधणीचा कार्यक्रम पूर्ण केला. 10 मुली, लक्झरी गाडी, नेपथ्य अशा प्रकारचा कार्यक्रम केला आणि तो कार्यक्रम करायला गेलो.
त्यांना त्यांनी आम्हाला 35,000 रुपये दिले, पण त्यांना जवळजवळ 1,55,000 रुपये त्यांना बुकिंग झाले त्यांच्या देवळासाठी. मग तिथून आमची सुरुवातच झाली, सगळ्या थिएटरला कार्यक्रम लावायची, हे करायचं सगळं. तर अशा प्रकारे बुकिंग 2001-2000 पर्यंत संपेपर्यंत बुकिंग नव्हतं. ज्यावेळेस ओम नाट्यगंधाचे निर्माते मनोहर नरे यांनी शहाजी काळेंना माझ्याकडे पाठवलं, तर मी झोपडपट्टीमध्ये राहत होते आर्मेश्वरला. तिथं ते आले, तिथं बसले माझ्या घरात की भाई आम्हाला तुला आमच्या कार्यक्रमात घ्यायचं, 16,000 देत मी असा कार्यक्रम आम्हाला काढायचा आहे. त्याच्यामध्ये माया जाधवची खडी लावली आणि सुरेखा तुझी बैठकीची लावली, असा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. तर मी म्हणलं मान्य आहे मला, मला खूप आनंद वाटला की माया जाधव म्हणजे एक चित्रपटांमध्ये बऱ्याच ह्याच्यामध्ये मी त्यांना बघितलं होतं, तर मला त्यांच्याबरोबर काम करायला मिळतं म्हणजे मला खूप आनंद वाटला. मग मी हो म्हणून सांगितलं, तर मला माझे 4 वाद्यकार मी येणं जाण्यासहित मला 9,000 रुपये पेमेंट ठरले. मग ते कार्यक्रम सुरू झाले 16,000 देखणे. 16,000 देखणेचा पहिला प्रयोग हाऊसफुल शिवाजीनगरला. अख्ख्या मुंबईत जर समजा वाशीला कार्यक्रम 1 लावला तर 1 लावून जमत नव्हतं, 3 कार्यक्रम लावायला लागायचे. त्याच्यामध्ये पब्लिक दिवाड व्हायचं, म्हणजे तिन्हीच्या तिन्ही कार्यक्रम वाशीमध्ये हाऊसफुल, शिवाजी मंदिरला हाऊसफुल, दामोदरला हाऊसफुल, बोरवलीला हाऊसफुल, सगळीकडे मुंबईमध्ये हाऊसफुल. म्हणून महिन्यातनं मी 5-6 तारखा त्यांना द्यायची, बाकीच्या इतर तारखा नटरंगी नारला. म्हणजे नटरंगी नार हा 16,000 देखण्याच्या आधीचा कार्यक्रम, पण नटरंगी नारला बुकिंग नव्हतं. मग 16,000 देखण्याची जेव्हा कात्रण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरली, सगळ्या पेपरनी जे मुलाखती घ्यायचे ना ते पत्रकार परिषद, ती सगळी कात्रण. मग 16,000 देखणी हाऊसफुल त्यावेळेला आमच्या टपला मोहन वाघांनी हा कार्यक्रम आणला होता, मीना नेरळकरांचा सुंदर मनामध्ये भरले. त्या अमेरिकेतनं येऊन कार्यक्रम करायचा, त्या डॉक्टर आहेत ना तिथं, मीना नेरळकर. मग असं करता करता आम्हाला तो टपला कार्यक्रम आणल्यानंतर, तरी पण आमचा कार्यक्रम हाऊसफुल म्हणजे हाऊसफुल. त्यांनी किती कार्यक्रम केले, 101 कार्यक्रम केले, पण आमची 16,000 देखील 500 प्रयोग झाले. मग नंतर नंतर अशी खटका खटकी व्हायला लागली, आमचं इकडं नटरंगी नाव हाऊसफुल चालायला लागलं. माझी परिस्थिती गरीबी हालाकीची, मला चित्रपट पण भरपूर यायचे, पण त्यावेळेला मला चित्रपटात कमी पैसे मिळायचे, स्टेज शोला जास्त पैसे मिळायचे. चित्रपटाला प्राधान्य नाही दिलं, कारण माझी गरीब परिस्थिती होती, मला घर पण नव्हतं, मी झोपडपट्टीत राहत होते. संपूर्ण घर तुम्ही चालवत? हो, संपूर्ण घर मी चालवत होते. असं करत करत खूप 16,000 देखणीमध्ये मला माया जाधवकडून शिकायला मिळाली. स्टेज वरती कुठल्या कलरचे जर मागणी सत्य असलं तर कुठल्या कलरची साडी घालावी, ब्लाऊज कसा घालावा, आंबाडा कसा घालावा, म्हणजे मी तमाशातली ना मूळची. त्यात मध्ये माया जाधव जोडीला असल्यामुळे स्टेज शोला कसं नटायचं ते तिथून मला मार्गदर्शन मिळालं आणि त्या सांगायच्या मला सगळं, हे असं नाही असं कर, तसं नाही तसं कर, शाजी कार्यक्रम सांगायची. आणि अशा रीतीमध्ये 16,000 देखणी मी सोडलं, भांडणं झाली खूप. आणि मग नटरंगी नारचे दौरे खूप जोरात, एक संक्रांत अशी आली 2001 साली की त्या संक्रांतीला शिट्टी गजरा आणि तिळगुळ अशी गेटवर एक मुलगी, एक बाई तिकीट काढून आली की तिच्या हातात तिळगुळ आणि गजरा आणि शिट्टी द्यायची महिलांसाठी, महिलांसाठी संक्रांतीच्या दिवशी. ती बाई आत गेली की दुसरी आली, मग त्या मुलींनी द्यायचं. मग परत मधल्या काळामध्ये इंटरव्हलच्या अगोदर म्हणून झाल्या तिने 7 गाणं घेतलं आणि तिळगुळ घेऊन मी महिलांमध्ये उतरली, म्हणजे स्टेजच्या खाली सगळ्या महिलांना तिळगुळ वाटली. आणि अशा प्रकारे तो कार्यक्रम हाऊसफुल झाला. महिलांकडून कसा प्रतिसाद मिळाला? खूप चांगला, त्या शिट्ट्या खूप वाजवायच्या आणि त्यांना आनंद म्हणजे गजरा आणि शिट्टी वाजवायला दिली, ती महिलांना शिट्टी वाजवायचीच. अशा प्रकारे अख्ख्या महाराष्ट्रात कार्यक्रम झाले. मग सकाळ पेपरवाल्यांनी घेतले, लोकमतवाल्यांनी घेतले, हे असे कार्यक्रम भरपूर केले. म्हणजे 700+ प्रयोग महिलांचे झाले.
नागपूर पर्यंत, इकडे भोपाळ पर्यंत, इकडे बेंगलोर पर्यंत, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा, बाहेर सुद्धा अमेरिकेला गेले. मग 2003 साली अमेरिकेला गेले. मग 2003 साली तसं 2001 पासूनच मागणी होती, 16,000 मी मागत होते. अमेरिकेमध्ये कसा अनुभव होता? तर अमेरिकेमध्ये छान अनुभव होता. सुधीर भटार बरोबर गेले मी, पण मागणी ही नटनी लागला होती. सुधीर भट काय म्हटला की अमेरिकेची पाहुणी आणि मुंबई, मुंबईची लावणी आणि अमेरिकेची पाहुणी असा कार्यक्रम करूया. मी म्हणलं नाही, माझ्या वाडवडिलांनी, माझ्या आई वडिलांनी, माझे आजी आजोबा पण कलाकार होते. त्यांनी जे कष्ट माझ्यासाठी घेतले, त्यांनी जे हाल काढले, ते माझं नटरंगी नाच जर अमेरिकेला जात असेल तरच मी येईन, नाहीतर मी नाही येऊ शकत. मग त्यांनी ठीक आहे म्हणले, मग जाऊया आपण. मग न्यूयॉर्क मध्ये, शिकागो मध्ये दोन कार्यक्रम झाले. म्हणजे ते मराठी प्रेक्षक होते की अमराठी प्रेक्षक? मराठी मंडळाचं अधिवेशन होतं. ओके. हा, तर मराठी मंडळाचं अधिवेशन असल्यामुळे आपला कार्यक्रम तिथे घेण्यात आला. आणि कसं आहे, आपल्या भारतात जो कार्यक्रम पॉप्युलर होईल, हाऊसफुलचे बोर्ड लागेल, तो कार्यक्रम अमेरिकेला बोलवतातच असं आहे आतापर्यंत परंपरा. अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कला मेडिसन स्क्वेअर त्या थिएटरला माझा कार्यक्रम झाला. तिथे आधी लता मंगेशकर आणि अमिताभ बच्चनचा कार्यक्रम झाला, आणि तिथं माझा तिसरा कार्यक्रम. म्हणजे असं खूप मोठा मान आणि खूप मोठं यश मला लावणीने दिले. आणि प्रत्येक माणूस अजूनही म्हणतात की तुम्ही लावणीमध्ये महिलांपर्यंत लावणी पोहोचवली, घराघरात लावणी पोहोचवली, याचं श्रेय सगळे कलाकार, की कलाकार सुद्धा मला देतात की म्हणतात आमच्या लावणीतली की आज हजारो कलावंत ह्या लावणीच्या जीवावरती पोट भरतात. तर ते काय म्हणतात की ही आमची लक्ष्मी, हिच्यामुळे लावणी पॉप्युलर झाली म्हणून आज आम्ही पोट भरतो. नक्कीच. पण आताच्या ज्या तरुण मुली आहेत की ज्या लावणीमध्ये येत आहेत, तर या आताची लावणी आणि पूर्वीची लावणी याच्यामध्ये काय फरक पडतो? आता आता कसं झाले माहितीये का, आता लोकगीत लोकांना आवडायला लागले आताच्या मुलांना. खर तर जुनी पारंपरिक लावणी बघायला खूप सुंदर, अदाकारी बघायला मिळते, गायन बघायला मिळतं, डान्स बघायला मिळतो, आणि जी वाद्याची जुगलबंदी असते ती बघायला मिळते प्रेक्षकांना. पण आता ते नाही राहिलं जास्त. आता शक्यतो बरेचसे कार्यक्रम रेकॉर्ड चालतात, पण माझ्या कार्यक्रमात रेकॉर्ड असं नाही. नटरंगी नाचचे अजूनही 7,000 प्रयोग झाले, अजूनही प्रयोग चालूच आहे, पण माझ्या कार्यक्रमात रेकॉर्ड हा चालत. आता हे जे लोक आपल्याला लावणी आहे आणि जे तमाशा आहेत, हे अजून पुढे पुढच्या काळात चालण्यासाठी काय केलं पाहिजे, काय संस्कृती टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे? आता त्या काळामध्ये कसं आहे, 1998 ज्यावेळेस लावणीचा महोत्सव झाला, त्या महोत्सवामध्ये आम्हाला सांगण्यात आलं होतं की तुम्ही पठ्ठेबापुरावांच्या लावण्या जर असतील तर त्या शक्यतो सादर करा. पठ्ठेबापुरावांच्या लावण्या हे शासनाने प्राधान्य दिलं पाहिजे कलाकारांना, आणि तेच शासन जे करेल तेच पब्लिक उचलतं. आज पब्लिकला लोकगीतं आवडतात, पण लावणीचा हा जुन्या गाण्यांचा, लावणीचा, जुन्या लावण्यांचा जो बघायचा शृंगारिकपणा आहे तो आत्ताच्या गाण्यांमध्ये नाहीये. आता अजूनही प्रेक्षक मला म्हणायला लावतात, अशुक माशुक म्हणा, पिकल्या पानाचा म्हणा, या रावजी म्हणा, झाल्या तिने सांजा म्हणा, ह्या लावण्या अजूनही लोकांना पाहिजे आणि मागताय. आणि जो शृंगार एक पणा जुन्या लावणीमध्ये बघायला मिळतो ते आताच्या लावणीमध्ये नाही. थोडं वल्गरनेस वाढण्यासारखं वाढत आहे असं वाटतं. वाटत पण वाढू नये असं वाटत. ज्या तरुण मुली या क्षेत्राकडे एक करिअर म्हणून बघतायत, त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांच्यासाठी सल्ला एकच माझा आहे की स्टेजवर सादरीकरण करताना तुम्ही कपडे अपुरे घालू नका. दुसरी गोष्ट, सादरीकरण करताना एक चांगलं सुशिक्षितपणा असला पाहिजे, नाहीतर आता आमच्या ह्या एक वडीव कोरेगाव गाव आहे, एका मुलीने स्टेजवरती वल्गरपणा करायला सुरुवात केली तर तिला खूप महिलांनी मारली. म्हणजे असं प्रेक्षकांनी तुम्हाला करू नये, नावं ठेवू नये, असं वागू नका. आणि सादरीकरण करताना आपल्या पुढच्या पिढीचा पण विचार करा,
आपण जर आता एकदम वल्गर करायला लागलो तर पुढच्या पिढीने काय करायचं? नागवच नाचवला पुढच्या पिढीला. असं आताच्या पिढीला माझं सांगणं आहे की तुम्ही सादरीकरण करताना चांगलं करा. बिग बॉस मध्ये सातारचा खटका आणि पुण्याचा झटका सगळ्यांनी पाहिला, तो प्रवास कसा होता? बिग बॉस मध्ये मला खूप म्हणजे 6 आठवडे मी राहिले, मला वाटत नव्हतं मी इतके दिवस राहील म्हणून, पण खूप बरं वाटलं. म्हणजे कसं की एक वेगळं काय करायला मिळालं. आणि बिग बॉस मध्ये ज्या घरामध्ये आम्ही राहत होतो आम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी नव्हती. आणि जे काय हे होते काय म्हणतात स्टंट, म्हणजे जे काय बरेचसे हे असायचे गेम असायच्या, त्या गेम पर्यंत मी पोहोचू शकत नव्हते. पण नंतर हळूहळू हळूहळू मला सगळं कळायला लागलं होतं की माझं शेवटी शिक्षण हे पाहिजे. पण मला नंतर नंतर सगळ्या गेम कळायला लागल्या, व्यवस्थित मी करायला लागले. पण प्रेक्षकांनी मला पण खूप 6 आठवडे मला तिथे टिकवली. प्रेक्षकांची खूप खूप आभारी आहे. मला माझं शिक्षण नसताना सुद्धा मी एवढ्या दिवस टिकले, मला खूप खूप बरं वाटलं. आणि एक सगळे स्पर्धक एकामेकाला झुंजायचे, म्हणजे भांडणं करायचे, मी पण भांडायचे, पण कलाकारांनी मला एवढा रिस्पेक्ट दिला की मी एक लोककलेतली एक मोठी कलाकार आहे. माझ्या हातून बरेचसे काही म्हणजे लोकांना माहिती आहे की लावणीला या दिवस चांगले आणले, महिलांपर्यंत लावणी पोहोचवली. म्हणून कलाकारांनी माझा एवढा काय रिस्पेक्ट केला की मला झुकून सलाम करायचे आणि मला कुठल्याही गोष्टीत कुणीही मला दुखवलेलं नाही. अभिजित बिचुकलेंनी अभिजित बिचुकलेंचं माझं चालायचं, पण तो मला कधी असं म्हणजे फिरून बोलत नव्हता. पण मला शेवटला बोलला तुम्हाला काय करायचंय, तुम्ही कोण बोलणार आहे, तरी पण मी त्याला बोलायचे, बोलल्याशिवाय मी राहतच नव्हते. ओके, महिलांना काय संदेश द्याल तुम्ही आज? आजच्या महिलांना मला एकच सांगावं असं वाटतंय की जेणेकरून तुमचे मुलं ज्या मुलाला किंवा मुलीला जे क्षेत्र आवडतं त्या क्षेत्रापर्यंत आपण आठवड्यातनं 2 आठवड्यातनं 3 आठवड्यातनं जायचं, त्याला दाखवायचं. आता समजा मुलगी आहे, मुलीला कला क्षेत्र आवडतं तर तिला कुठलाही कार्यक्रम नाटक म्हणा लावणी म्हणा तिला त्या स्टेज शो पर्यंत तिला न्यायची. आता बऱ्याचशा महिला म्हणजे अशा हे तयार झाल्यात की मुलांना स्कोप देतात, तिथपर्यंत नेतात. आणि अजूनही काही महिलांना माहिती नसेल तर त्यांनी हे करावं. आणि आपल्या मुलांना जे क्षेत्र आवडते त्या क्षेत्रापर्यंत, कुणाला क्रिकेट आवडतं, कुणाला कला आवडती, कुणाला नाटक आवडतं, कुणाला काय आवडतं, त्यात तिथपर्यंत पोहोचावं. धन्यवाद ताई, खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. एमकेएन मराठीच्या नवदुर्गा महाराष्ट्राच्या या कार्यक्रमामध्ये आपण अजून नवीन आपल्या नवदुर्गांना भेटणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा एमकेएन मराठी.